नमस्कार, स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सणावारी आणि चांगल्या प्रसंगी एक पदार्थ जो खास बनतो कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये तो आहे मनोहरद उंडे. हा पदार्थ या जागेची स्पेशालिटी आहे. हा पदार्थ उडद डाळीला ग्राइंड करून आणि मग तळून बनवला जातो. तुम्ही या पदार्थात खूप सारे ड्रायफ्रुट्स ही घालू शकतात. तर चला स्पाइस बॉक्स मध्ये बघूया आज हा पदार्थ कसा बनवतात. मनोहरद उंडे बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे उडद डाळ, गूळ, किसलेला नारळ, काजू, वेलची पूड. मी ही उडद डाळ 4 ते 5 तासांसाठी आधीच धुवून आणि भिजवून ठेवलेली. मी ही उडद डाळ घेते आता आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करून पेस्ट बनवते. आपण फक्त डाळच घेऊया, पाणी नाही. अगदी थोडं पाणी ऍड करूया, जास्त नाही करत आहोत. मी आता ग्राइंड करते. वडा बॅटर एवढी घट्ट ग्राइंड करूया आपण हिला. ही खूप घट्टही न झाली पाहिजे आणि खूप पातळही नाही. मी चकली प्रेस घेते आता. इथे मी जो मोल्ड वापरते तो चकली बनवण्यासाठी वापरला जातो. इथे मी जो मोल्ड वापरते तो चकली बनवण्यासाठी वापरला जातो. जर का तुमच्याकडे मोठा प्रेस असेल तर तुम्ही तोही वापरू शकता, जे जाड चकल्या बनवण्यासाठी वापरलं जातं. मी नीट तेल लावून घेतलेलंय आत आणि बाहेर. ह्याच्या आत आता मी उंडे बॅटर ऍड करते. एका पॅन मध्ये मी आधीच थोडं तेल गरम केलेलं आहे. आपण हे असं घेऊया आणि याला प्रेस करूया. आपण जशा चकल्या बनवतो तसंच हे बनवूया. आता याला नीट तळून घ्या. ह्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला फ्राय करा. मी याला दुसऱ्या बाजूनही तळून घेते. मी याला दोन्ही बाजूनी तळून घेतलेलं आहे. मी याला एका प्लेट मध्ये काढून घेते. बाकीच्या बॅटर मधून पण अशाच चकल्या बनवून घ्या. ज्या चकल्या मी तळून घेतल्या त्यांना अशा प्रकारे क्रश करते. मी यांचे असे तुकडे केलेले, फार मोठेही नाही आणि फार लहानही नाही. या साईज मध्ये लहान तुकडे करूया. आता मी एक भांडं घेऊन ते गरम करते. मी थोडस पाणी ऍड करते, त्यात 1/2 कपही चालेल, अंदाजे 1 ते 2 टेबलस्पून. यात मी गूळ ऍड करते. याला हलवत रहा जोपर्यंत तो भांड्यात विरघळत नाही. जर का तुम्हाला कळवायचं असेल की गूळ विरघळलाय की नाही, तर तुम्ही थोडा गूळ तुमच्या हातात घ्या, थोडं पाणी त्यात ऍड करा. जर का तो तुमच्या हाताला चिकटला तर त्याचा अर्थ गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. याला हलवत रहा, नाहीतर ते जळून जाईल. आता गूळ विरघळलेला आहे आणि हे तयार आहे. मी विरघळलेला गूळ घेते आणि याला एका बोल मध्ये काढून घेते. आता मी थोडा किसलेला नारळ ऍड करते, काजू, थोडी वेलची पूड,
आता मी हे नीट मिसळून घेते. आता मी हे नीट मिसळून घेतलेलंय. विरघळलेला गूळ थंड व्हायच्या आधी आपण त्यातनं हुंडे बनवून घेऊया. कारण हे गरम आहे, हे तुमच्या हाताला चिकटू शकतं, म्हणून मी थोडं तांदळाचं पीठ हाताला लावते. हे थंड व्हायच्या आधी हुंडे बनवा, नाहीतर तुम्ही हुंडे बनवू शकणार नाही. जसं तुम्ही बघितलं, मनोहर द हुंडे घरी बनवणं खूप सोपं आहे. हा खमंग आणि स्वादिष्ट पदार्थ प्रसादात बनवला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. तुम्ही एका दिवसात एकापेक्षा जास्त खाल्लं नाही पाहिजे, कारण हे आपल्या शरीरासाठी खूप जड पडू शकतं. कारण हे तळलेलंय, आपण हे सणावारी खाल्लं पाहिजे किंवा चांगल्या प्रसंगी. हा पदार्थ घरी बनवा आणि एन्जॉय करा.